तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस अभिजित पाटील यांची हजेरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाले आहेत यानंतर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पहिलीच बैठक छत्रपती संभाजी महाराज चौकातील वर्ण हॉटेलच्या सभागृहात घेण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे होते सोलापूरचे निरीक्षक शेखर माने पंढरपूरचे नेते अभिजित पाटील मोहळचे रमेश बारसकर शहराध्यक्ष भारत जाधव पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष कविता मेहत्रे जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा शिवपूजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमाला गायकवाड महेश माने प्रल्हाद काशिक बिपिन करजोळे यांच्यासह तालुकाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडसुद्धा नाही आणि बंडखोरी पण नाही काही लोक आपल्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले आहेत आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि तो शरद पवारांचा आहे त्यामुळे शरद पवारांवर आमचा विश्वास आहे पक्षातील काही लोक बाहेर पडले असतील मात्र पक्षातील सामान्य कार्यकर्ता पदाधिकारी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथं उपस्थित आहे काही नेते गेले म्हणून पक्ष जात नाही पदाधिकारी गेले म्हणून पक्षाला काही फरक पडत नाही एक गेला तर दुसरा येतो त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक नंबरवर राहील असा विश्वास व्यक्त करत सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पवारांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा निर्धार आजच्या बैठकीमध्ये केला आहे